नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यू आर स्किल चॅनलवर. मी संदीप कनोरकर. तर आज आपण यामध्ये पाहणार आहे की आपले सरकार सेवा केंद्रासाठी जागा निघालेल्या आहे, तर त्या कोणत्या जिल्ह्यासाठी आहे, कोण्या तालुक्यासाठी आहे आणि कोण्या गावासाठी आहे आणि किती वॅकन्सीज आहे याची ए टू झेड प्रोसेस आपण यासोबत पाहणार आहे. त्यासोबतच यामध्ये कसा अप्लाय करायचा, यामध्ये अटी शर्ती काय आहे, यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात याची ए टू झेड प्रोसेस आपण यामध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शॉर्टपर्यंत पहा आणि असेच सी एस सी माई सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर इथे तुम्हाला तुमचं कोणते पण एक ब्राउझर घ्यायचे आहे, त्यामध्ये सर्च करायचं आहे. इथे तुम्हाला सर्च करायचं आहे बुलढाणा government.in. लक्षात द्या इथे तुम्हाला. तर तुम्हाला इथे ही फर्स्ट वेबसाईट ओपन करायची आहे. फर्स्ट वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या पोर्टलवर येऊ शकता. त्यानंतर इथे तुम्हाला नोटीस यावर क्लिक करून तुम्ही इथे जी अपडेट आहे ती रिक्रुटमेंट अर्ज बघू शकता. पण यामध्ये तुम्हाला तुमचा अर्ज हा ओपन होणार नाही, कारण आपला अर्ज जो आहे तो मराठीमध्ये असल्याकारणाने इथे जे काही इंग्लिश नोटिफिकेशन असेल तेच तुम्हाला इथे शो होईल. तर इथे इंग्लिशमध्ये जे आपले मराठीमध्ये अर्ज असल्याकारणाने आपल्याला इथे शो होत नाही. त्याकरता तुम्हाला इथे या पोर्टलची जी लँग्वेज आहे ती लँग्वेज मराठीमध्ये करायची आहे. तर मराठीमध्ये इथे तुम्हाला जे काही इंग्लिश नोटिफिकेशन असेल तेच पाहायला मिळेल. तर इथे आपल्याला मराठीमध्ये पाहण्याकरता इथे इंग्लिश यावर क्लिक करायचं आणि इथे मराठी लँग्वेज आहे यावर क्लिक करायचं आहे. मराठी यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला थोडा वेट करायचा आहे. वेट केल्यानंतर इथे तुम्हाला थोडं पोर्टलमध्ये प्रॉब्लेम असल्याकारणाने आपल्याला शो होत नाही आहे, तर इथे थोडं वेट करावं लागेल. वेट केल्यानंतर जर तुम्हाला पुन्हा यावर दिसत नसेल तर पुन्हा आपण एकदा लँग्वेज ही चेंज करून घेऊया. होमपेजवर यायचं आहे. होमपेज आल्यानंतर जर तुमची लँग्वेज चेंज झाली नसेल तर इथे तुम्हाला पुन्हा इंग्लिशवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मराठीमध्ये यावर क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे तुमचं जी पोर्टल आहे ते पूर्णतः मराठीमध्ये होऊन जाईल. मराठीमध्ये झाल्यानंतर इथे सूचना हा ऑप्शन पाहायला मिळेल. तिथे सूचनानंतर आल्यानंतर इथे घोषणा हा ऑप्शन तुम्हाला इथे सर्च करायचा. लक्षात द्या इथे कुठे पण क्लिक न करता इथे तुम्हाला यावर क्लिक करायचं नाही आहे, इथे तुम्हाला सूचनावरच क्लिक करायचं आहे. सूचना यावर क्लिक केल्यानंतर घोषणा हा ऑप्शन पाहायला मिळेल. तर या घोषणा या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुमचे आपले सरकार सेवा केंद्राकरता जागा आलेल्या आहे. तर हा तुम्हाला इथे 7/11/2023 स्टार्ट झालेला आहे. तर याची लास्ट डेट आहे ती 31/1/2024 दाखवत आहे. पण यामध्ये जी डेट दिली आहे ही डेट थोडी चुकीची आहे. जी नोटिफिकेशनमध्ये डेट दिली आहे ती वेगळी आहे. तर ती नोटिफिकेशन बघण्याकरता तुम्हाला इथे व्ह्यू यावर क्लिक करायचं. इथे तुम्हाला भरपूर सारे आपले सरकार सेवा केंद्राच्या 2-3 नोटिफिकेशन इथे पाहायला मिळेल. तुम्हाला इथे फर्स्टच नोटिफिकेशन इथे ओपन करायचे आहे. इथे आपण बघू शकतो की आधी 31/12 ही तारीख होती आपल्या सरकारची, पण पोर्टलवर वाढवण्यात आलेली आहे. पण नोटिफिकेशनमध्ये वाढवले वगैरे नाही आहे, त्यामुळे नोटिफिकेशनमध्ये जी तारीख दिली आहे त्या तारखेनुसारच तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे. तर मी आपण आता नोटिफिकेशन ओपन करण्याकरता इथे तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र 2-3 प्रकारच्या इथे जाहिरात पाहायला मिळेल. तर इथे तुम्हाला फर्स्ट जी जाहिरात आहे तीच ओपन करायची आहे. तर जाहिरात पाहण्याकरता इथे तुम्हाला पहा यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे ही जाहिरात पाहायला मिळेल. तर इथे तुम्हाला तुमचं जे काही PDF आहे ती PDF पाहायला मिळेल. यामध्ये तुमच्या अटी शर्ती सर्व दिलेल्या आहे. यामध्ये तुम्हाला तुमची जी अर्ज करण्याची तारीख आहे ती सुद्धा दाखवण्यात आली आहे. ते 20/11/2023 तुम्हाला हे अर्ज करायचे आहे. तर तुम्हाला इथे 5/12/2023 हा अर्ज स्वीकारण्यात येईल, तो पण 5 वाजेपर्यंत. त्यानंतर अटी व शर्ती तुम्ही बघू शकता. इथे सर्व व्यवस्थितरित्या वाचायचं आहे. ज्यांच्याकडे CSC सेंटर आहे त्यांना आधी प्राधान्य देण्यात येते. त्यामुळे जे CSC चालक असेल तर यामध्ये जे काही या जिल्ह्यामधील रेसिडेंटल असेल त्यांनी हा अर्ज नक्की करायचा आहे. तुमच्याकडे CSC ID असो किंवा नसो तरी पण तुम्हाला हा अर्ज करायचा आहे. जर तुमच्या गावामधून CSC चालकाचा अर्ज जर आला नाही ते तर तुम्हाला ज्यांच्याकडे CSC सेंटर नाही आहे त्यांना याच्यामध्ये प्राधान्य देण्यात येते. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे आपण पुढे पाहणार आहे. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही कोण्या गावामध्ये वॅकन्सीज आहे, कोण्या तालुक्यामध्ये वॅकन्सीज आहे, इथे तुम्हाला दाखवण्यात येत आहे. जर तुमचं गाव यामध्ये शो होत असेल, लक्षात द्या, ज्या गावचा इथे दिलेलं आहे नाव त्याच गावचा रेसिडेंटलच इथे तुम्हाला
अर्ज करू शकता, त्यांना तिथे प्राधान्य देण्यात येते. जर तुम्ही बाजूच्या गावचे राहत असाल तर तुम्हाला इथे प्राधान्य देण्यात येणार नाही. त्यामुळे तुम्ही जर या गावातील असाल, जे इथे गावं दिलेले आहे, या गावातील जर तुम्ही व्यक्ती असाल तर तुम्हाला इथे आधी प्राधान्य देण्यात येते आणि तुम्हाला हे संपूर्ण अर्ज करायचा आहे. आणि हा तुम्हाला अर्जाचा फॉर्मेट आहे, हा अर्जाचा फॉर्मेट तुम्हाला संपूर्ण PDF ही काढून घ्यायची आहे आणि हा संपूर्ण पेनाने तुम्हाला भरायचा आहे. लक्षात द्या, यामध्ये खोडतोड करायची नाही, यामध्ये तुम्हाला संपूर्ण नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्याबाबत, तर हा अर्ज तुम्हाला व्यवस्थितरित्या भरायचा आहे. इथे तुम्हाला तुमचा आधार कार्डमध्ये जसं नाव आहे तसं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमच्या आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस टाकायचा आहे. लक्षात द्या, ज्या गावचा रेसिडेंटल असेल त्याच गावची व्हॅकन्सीज असणे जरुरी आहे, तरच तुम्हाला हा अर्ज तुमचा अर्ज करता येईल. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जे काही केंद्राचा पत्ता असेल, जिथे तुम्हाला CSC सेंटर म्हणजेच महाई सेवा केंद्र चालू करायचं आहे, ते तुम्हाला इथे ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा चालू मोबाईल नंबर द्यायचा आहे. लक्षात द्या, मोबाईल नंबर हा चालू द्यायचा आहे, कारण यावर जे काही तुमचा प्रॉब्लेम आला किंवा काही समस्या असली तर तुम्हाला इथे कॉल करण्यात येतो. त्यानंतर ईमेल आयडीसुद्धा व्यवस्थितरित्या द्यायचा आहे, कारण ईमेल आयडी जर तुम्ही चुकवला तर तुम्हाला जो युजर आयडी आणि पासवर्ड असतो सिलेक्शन झाल्यानंतर, तो युजर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला फक्त ईमेलवर देण्यात येते. त्यानंतर तुम्हाला कॉल वगैरे करून तो ईमेल आयडी पासवर्ड मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला हे संपूर्णरित्या भरून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं जे पण एज्युकेशन झालं असेल, ते ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, SSC, SSB जे काही झालं असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे जे पण कॉम्प्युटर रिलेटेड कोर्स असेल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. MSCIT किंवा टॅली, CCC जे काही असेल ते. त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्याकडे जागा किती आहे ती तुम्हाला इथे टाकायची आहे. त्यानंतर तुमचा इथे संपूर्ण फॉर्म हा व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या संगणकाची संख्या किती आहे ते वगैरे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे जे पण असेल ते, त्यानंतर हे संपूर्ण इथे डॉक्युमेंट दिले आहे, पॅन कार्ड, त्यानंतर शैक्षणिक कागदपत्रे, त्यानंतर संगणक प्रमाणपत्र, त्यानंतर तुमचं जे काही तुमचं एज्युकेशनचे डिटेल्स असेल ते डिटेल्स द्यायचे आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं पॅन कार्ड द्यायचं आहे. त्यानंतर चरित्र प्रमाणपत्र म्हणजेच तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशनसुद्धा द्यायचं आहे. पोलीस व्हेरिफिकेशन कसा काढायचा हा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तो पाहून नक्की तुमचं चरित्र प्रमाणपत्र म्हणजेच पोलीस व्हेरिफिकेशन हे काढून घ्या आणि तेसुद्धा तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. किंवा तुम्हाला यामध्ये त्यांची झेरॉक्स देऊन हे तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स तुमच्या कलेक्टर ऑफिसमध्ये जमा करायचे आहे. कलेक्टर ऑफिसमध्ये एक MHA IT सेल म्हणून एक ऑफिस असते, त्यामध्ये तुम्हाला हे तुमचे डॉक्युमेंट्स हे जमा करायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण अर्ज करायचा आहे. यामध्ये काही पण तुम्हाला जे डॉक्युमेंट दिलेले आहे हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे अटॅच करायचे आहे. हा नोटिफिकेशन व्यवस्थितरित्या तुम्हाला रीड करून घ्यायचे आहे, त्यानंतरच अर्ज करायचा आहे आणि खाली अर्जदाराची स्वाक्षरी करायची आहे. लक्ष द्या, ज्यांच्याकडे CSC सेंटर असेल त्यांना CSC सेंटरची थोडी माहिती वगैरे द्यावं लागेल, आणि ज्या लोकांच्याकडे CSC सेंटर नसेल त्यांनीसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. पण ज्यांच्याकडे ज्या गावातून CSC सेंटर चालकांचा जर अर्ज आला तर त्याला आधी प्राधान्य देण्यात येते. तर तुमच्याकडे जर अर्ज कोणाचा CSC चालकाचा अर्ज आला नाही तर तुम्हालासुद्धा हे माई सेवा केंद्र भेटू शकते. त्यामुळे CSC सेंटर असणे हे जरुरीच नाही आहे. जर तुमच्याकडे CSC सेंटर नसेल तरीसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला हा संपूर्ण अर्ज करायचा आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील, काही शंका असतील, तर नक्की कमेंट्स करा. कमेंट्सचा रिप्ले हा तुम्हाला 24 तासाच्या आत दिला जाईल. आणि असेच CSC माई सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.